देख रहे हैं जी न्यूज 18, हर खबर का सच। नमस्कार पत्रकार बंधु भगिनींनो, आज पहिल्यांदाच या व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय। आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की दिनांक 24 मार्चला व्हॉट्सअप या समाज माध्यमावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली होती आणि ही ऑडिओ क्लिप इतकी व्हायरल झाली की ती पार कोल्हापूरपर्यंत पोहोचली, मुंबईपर्यंत पोहोचली आणि तिथून मग ती आपल्यापर्यंतही आली। या ऑडिओ क्लिपमध्ये सध्या जे आपल्याकडे आपण सगळे कोरोनाशी आपण युद्ध लढतोय त्या कोरोनाच्या संदर्भात अतिशय अतिरंजित स्वरूपाची माहिती टेलिफोन संभाषणाद्वारे देण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यामध्ये नागपूरची कोरोनाची रुग्णसंख्या 59 आहे, कोरोना रुग्णांवर उपचार करणारा एक डॉक्टर स्वतःच व्हेंटिलेटरवर आहे, अशा अनेक प्रकारच्या अफवा या ऑडिओ क्लिपमध्ये दडलेल्या होत्या आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं थोडं समाज मानसामध्ये एक प्रकारचं शासकीय यंत्रणांबद्दलचा अविश्वास आणि समाज गोंधळाचं वातावरण निर्माण करण्याचा त्याच्यात प्रयत्न झाला होता। या ऑडिओ क्लिपची जेव्हा एक अधिकृत आमच्याकडे तक्रार आली कंट्रोल रूमला नियंत्रण कक्षाला, तेव्हा आमच्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला 25 तारखेला, कलम गुन्हा रजिस्टर नंबर 176/20, कलम 188, 120 ब, 505(1)(b), भारतीय दंडविधान आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 54 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास आमच्या सायबर सेलच्या प्रमुख DCP श्वेता खेडकर आणि त्यांचे जे सहकारी होते विशाल माने, केशव वाघ, विनोद तिवारी आणि ज्यांच्या मार्गदर्शनात हा तपास पुढे सुरू होता, आमच्या सदर पोलीस स्टेशनचे सिनियर PI महेश बनसोडे, मागील 2 दिवस 2 रात्र या सगळ्या नंबर्सवरून ज्या नंबरवर ही ऑडिओ क्लिप प्राप्त झाली होती त्यांची छाननी केली, जवळपास 400 लोकांकडे सकृत दर्शनी विचारपूस करून 400 नंबर्स आम्ही असे काढले की ज्याच्यावर आमचा संशय बळावत गेला आणि शेवटी काल रात्री ही ऑडिओ क्लिप किंवा हे जे संभाषण आहे ज्या 2 व्यक्तींमधलं आहे आणि जो तिसरा व्यक्ती त्यांना याच्यामध्ये मदत करत होता या तिघांनाही अटक करण्यात आम्हाला यश आलेलं आहे। या तिन्ही आरोपींची नावं अशी आहेत आणि या ठिकाणी एक नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे जे आजचे तिन्ही आरोपी आहेत हे त्यातल्या त्यात उच्च विद्याविभूषित समाजातल्या उच्च स्तरावर वावरणारे आरोपी आहेत आणि त्यांच्यासारख्या लोकांकडून समाजातील व्यक्तींकडून असे प्रकार व्हावेत हे अतिशय निंदनीय आहे। याच्यामधला पहिला आरोपी आहे तो जय उर्फ ओमप्रकाश गुप्ता, हा अमरविया सोसायटीमध्ये राहतो कांठी रोडवर, हा स्वतः MBA आहे, हा खुशी मोटर्स मध्ये काम करतो तसंच आणि त्याचा दुसरा जो आरोपी आहे आणि जय ओमप्रकाश गुप्ता हा जो एक रॉसेटा क्लब आहे, मला वाटते दक्षिण नागपुरात वर्धा रोडवर हा क्लब आहे, त्याचा पार्टनर पण आहे। दुसरा जो आरोपी आहे तो अनिक शिवपाल पारधी, हा BE मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि तो या जय गुप्ताचा मित्र आहे। तिसरा जो आरोपी आहे दिव्यांशु रामविलास मिश्रा, हा स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर आहे BTech आणि हा क्वेरो इंजिनियर कंपनीत फायनान्स मॅनेजर आहे। असे हे जे 3 संभ्रांत कुटुंबातले जे व्यक्ती आहेत त्यांनी फक्त समाज मानसामध्ये कसा गोंधळ निर्माण होईल आणि आज जे आपण लोकांची जी गर्दी बाजारात बघतो ना विशेषतः सकाळच्या वेळेला, तर अशा ऑडिओ क्लिपचा या समाज मनावर परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळं थोडस गोंधळाचं वातावरण निर्माण होतं। ज्या प्रशासकीय यंत्रणा दिवसाची रात्र करून कोरोनाची लढा देत आहे अशा समाज प्रशासकीय यंत्रणेबद्दल अविश्वास निर्माण करणे, जे डॉक्टर्स आहेत, जे लॅबोरेटरी टेक्निशियन्स आहेत त्यांच्याबद्दल विपर्यस्त अतिरंजित स्वरूपाचं संभाषण या दोघांनी आपल्या मोबाईलद्वारे केलेलं आहे, ते रेकॉर्डिंग केलं
आणि ते रेकॉर्डिंग पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल केलेलं आहे। त्यामुळे आता त्यांना आम्ही अटक केलेली आहे। आता त्यांचा आम्ही पुढे पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढे या गुन्ह्याचा तपास करू। राजा सरगीत एक क्लिप 20 तारखेला पण आमच्यापर्यंत प्राप्त झाली होती, त्याच्यातही आम्ही त्या आरोपींनी ते कृत्य केलं आहे का त्याचा तपास करणार आहोत। व्हॉट्सअप हे खरं म्हटलं तर एक प्रभावी समाज माध्यम आहे, एकमेकांसोबत संपर्क ठेवायचा, चांगल्या माहितीचा आदान प्रदान करण्याचं। परंतु असं असताना सुद्धा या व्हॉट्सअपवरचे जे अनेक ग्रुप आहेत, या ग्रुपचे जे ऍडमिन आहेत, त्या ऍडमिनची खरं म्हटलं तर प्रामुख्याने जबाबदारी आहे की जे त्यांच्या ग्रुपवर अशा प्रकारच्या बातम्या टाकल्या जातात त्याची शहानिशा न करताच हे आणखी पुढे पुढे प्रसारित होत जातं, ज्यामुळे जो संदेश किंवा जी क्लिप नागपुरात जनरेट झाली ती पूर्ण कोल्हापूर पर्यंत काय भारताच्या बाहेरही गेली असेल तरी मला त्याबद्दल नवल वाटणार नाही। त्यामुळे गेले 2 दिवस 2 रात्री आमच्या सायबर सेलनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी, सदर पोलिसांचे सिनियर पी आहेत त्यांचे सहकारी यांनी जे परिश्रम घेतले त्या परिश्रमातून हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। आणि त्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर श्री उपाध्याय यांनी या पूर्ण टीमला 50,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। या निमित्तानं मी या संपूर्ण टीमचं अभिनंदनही करतो आणि या निमित्तानं नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो की समाज माध्यमांवर प्रसारित होणारे गोंधळ टाकणारे अशा प्रकारच्या संदेशावर अजिबात विश्वास ठेवू नका। समाज माध्यमावर संदेशाची देवाणघेवाण करताना जबाबदारीने समाज देवाणघेवाण करा। आणि आताची जी परिस्थिती आहे ही एक प्रकारची युद्धजन्य परिस्थिती आहे, याचे आपण सर्वांनी भान ठेवले पाहिजे आणि सगळ्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे, एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। नमस्कार, धन्यवाद। आप भी रहिए घर में और घर के भीतर ही रह के अपना काम काज संभालिए, घर परिवार बच्चों के साथ में रहिए और कोरोना वायरस जैसी महामारी का जो है जंग में साथ दीजिए प्रशासन का। समय समय पर जी न्यूज़ 18 आपको घर बैठे हर तरह की हर खबर से अवगत करवाता रहेगा। फिलहाल दीजिए जी न्यूज़ यानी मुझे मुबारक शेख को इजाज़त। हम फिर कई नई जानकारी और नई घटना दुर्घटना को लेकर आपके सामने हाजिर होते हैं। जब तक के दीजिए मुझे इजाज़त। नमस्कार। यदि आपके शहर में आसपास कोई घटना दुर्घटना या किसी तरह की खबर है तो जी न्यूज़ 18 पर वीडियो सहित पूरी वीडियो